सारखी रद्द केल्याबद्दल महाविकास आघाडीनं मंद्रुप इथं जय भारत सत्याग्रह कॉर्नर सभेमध्ये पंतप्रधानांवर घणाघाती टीकास्त्र सोडलं. काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर चुकीचा आरोप लावून त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसंच महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली जय भारत सत्याग्रह कॉर्नर सभा पार पडली. जय भारत सत्याग्रहाची सुरुवात मंद्रुप येथून करण्यात आली. जिल्हाभरामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये सत्याग्रह सभा घेण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारून त्यांना कोंडीत पकडलं. त्यांना या प्रश्नाची उत्तरं देता आली नाहीत म्हणून त्यांनी सूडबुद्धीनं त्यांच्यावर कारवाई केली. खासदार राहुल गांधी यांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जय भारत सत्याग्रह सभेला सुरुवात झाली आहे. इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी यावर नियंत्रण मिळण्यात मोदी शासन अपयशी ठरल्याची टीका यावेळी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी केली. जय भारत सत्याग्रह कार्यक्रमाचा शुभारंभ आपले मंद्रुप दक्षिण तालुक्यातून सुरू झालेला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये, प्रत्येक जेडपी गण गटामध्ये, पंचायत समिती गणामध्ये अशाच प्रकारच्या कॉर्नर मीटिंग, नुकड मीटिंग त्या ठिकाणी होऊन त्याच्यामध्ये जे काही सोपे साधे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आमचे नेते राहुलजी गांधींनी सभागृहामध्ये विचारले आणि ज्या प्रश्नांमुळे मोदी सरकारची कोंडी त्या ठिकाणी झाली, ज्याचे उत्तर त्यांना देता आलं नाही म्हणून आमचे नेते राहुलजी गांधी यांचं खासदारकी रद्द करून सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचं काम जे मोदी सरकारने केलं आहे त्याच्या बाबतीत प्रश्न विचारणे आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे सत्याग्रह शुभारंभ त्या ठिकाणी केलेला आहे. उपमध्ये सुद्धा जे प्रश्न आमचे नेते राहुलजी गांधींनी सभागृहामध्ये विचारले याला कुठलेही उत्तर मोदी शासनाने आम्हाला दिलेलं नाही आणि याच्यावरती कुठलीही उपाययोजनासुद्धा मोदी शासनाने अजूनपर्यंत केलेली नाही. म्हणून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी आणि आमचे नेते राहुलजी गांधी यांचा आवाज, सर्वसामान्यांचे प्रश्नचे आवाज दाबण्यासाठी जो हुकुमशाही पद्धतीने मोदी सरकार या ठिकाणी देशामध्ये काम करत आहे याच्या विरोधात हे सत्याग्रह आम्ही उभा केली. या प्रसंगी शिष्टमंडळाच्या वतीने मंद्रुपचे अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश असापुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, माजी सभापती भीमाशंकर जमादार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.